रक्षक जेव्हा भक्षक होतो तेव्हा सामान्य जनतेने जायचं कुठं? सामान्य जनतेच्या रक्षणाची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे. जेव्हा सामान्य माणसावर गाव गुंडांकडून, दादागिरी करणाऱ्या गुंडांकडून अन्याय होतो तेव्हा सामान्य माणूस पोलिसांकडे न्याय मागायला जातो, तक्रार करायला जातो न्यायाच्या अपेक्षेने. पण जर पोलीस अधिकाऱ्याच्या, पोलीस कर्मचाऱ्याच्या समोर एखाद्या व्यावसायिकावर, सामान्य नागरिकावर अन्याय होत असेल, त्याला मारहाण केली जात असेल, जीवघेणा हल्ला केला जात असेल, तेव्हा न्याय कुणाकडे मागायचा? आणि मग सामान्य जनतेचं रक्षण कोण करणार आहे? अशाच प्रकारचा एक गुन्हा साकूर पोलीस स्टेशन अंतर्गत लातूर रोडवर घडलेला आहे. अमोलराव धाबा, या ठिकाणी आपण बघू शकता, हा अमोलराव धाबा हॉटेल आहे आणि इथं व्हेज नॉनव्हेज अशा पद्धतीचं जेवण या ठिकाणी शाकाहारी मांसाहारी जेवण मिळतं. आणि या ठिकाणी एक या हॉटेल चालकास मारहाण झाल्याची तक्रार चाकूर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आलेली आहे. नेमका प्रकार काय घडला होता आणि कशावरनं, कुठल्या कारणावरनं या ढाबा चालकास मारहाण झालेली आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. स्वागत आहे तुमचं न्यूज महाराष्ट्र टुडेमध्ये. तुमच्यासोबत जो प्रकार घडला, तुम्हाला मारहाण झाल्याचा गुन्हा नोंद आहे पोलीस स्टेशनमध्ये, आणि हा गुन्हा कुठल्या कारणावरून झाला आणि मारहाण करणारे नेमके कोण होते, काय परिस्थिती होती त्यावेळेची, काय सांगाल? नमस्कार सर, मी अमोल गोविंद वाघमारे, स्वतः मी हॉटेल चालक आहे आणि रात्री 11 वाजता मी बंद करतो हॉटेल, सकाळी 11 वाजता चालू करतो. तर रात्री 11:30 दरम्यान आमचे कामगार असलेले मी हॉटेल बंद करून आम्ही सगळे घराकडे जाण्याच्या तयारीत होतो. तेवढ्यामध्ये एक 6 जण मिळून गिरायक आले माझ्यापाशी. त्याच्यामध्ये सूरज पटणे, चाकूर पोलीस स्टेशनचे शिवाजी गुंडरे आणि धोनीराम नावाचा सूरज पटणेचा नोकर आणि आणखीन एक गाडीचा ड्रायव्हर सूरज पटणेचा, इंडिका कारमधून त्यांनी आतमध्ये आले. हे सगळे परिचित आहेत मला. आल्यानंतर मग मला म्हणले बसायचं आहे तुमच्यापाशी पहिला. मी म्हणलं सर पहिला मी बसू देत नाही. म्हणले नाही, थोड्या वेळ बसतो तर आम्ही आणि निघून जातो. म्हणलो जेवायला पण आता काही मिळणार नाही कारण बंद झाले 11:30 वाजले. मला म्हणले नाही नाही, आम्ही बसतो, एक 10 मिनिट बसतो आणि लगेच निघून जातो. मी म्हणलो सर आता गाडी जर आली पेट्रोलिंगचं तर मग अडचण येणार आहे मला. नाही नाही म्हणले, मी स्वतः पोलीस आहे, म्हणजे काही काळजी करू नका, मी सांगतो म्हणले गाडी आल्यानंतर की बाबा तुम्ही, तुम्हाला काही अडचण येऊ देणार नाही. ठीक आहे सर, तुम्ही आहेत म्हणल्यावर काही अडचण नाही म्हणल्यावर मग त्याने त्या रूममध्ये, रूम नंबर 3 आहे, तिथं मी फॅमिलीसाठी बसण्याची व्यवस्था करतो. एखादी लेडीज आली, कुणी मुलंबाळ घेऊन आले जेवायला, त्यांच्यासाठी मी तिथं व्यवस्था करतो बसण्याची. त्या ठिकाणी त्याने बसले, बसल्यानंतर मग ड्रिंक करू लागले. मी म्हणलं ड्रिंक करू नका सर, आणि करायची असली तर लवकर करा आणि लवकर जावा, आम्हाला पण वेळ होते, सकाळी आणखीन उठून आम्हाला तयारी करावी लागते. म्हणले नाही नाही, तुम्ही काळजी करू नका, गाडी आल्यावर मी सांगतो, गाडी आल्यावर मी बोलतो, ते शिवाजी गुंडे पोलीस साहेबाचं बोलणं. ठीक आहे म्हणलो, बसा म्हणलो. मग बसण्यामध्ये त्याने अरे रायू करलाले. मी म्हणलो अरे रायू कशाला करला सर? तर नाही नाही, आम्हाला जेवायला पाहिजे, जेवायला देतोस का नाही तो सांग. म्हणलो सर माणसं झोपलेत, माणसाला वाटलं तर तुम्ही बोला. मग आमच्या वस्तादला धाडा बोलवायला सांगले, आम्ही वस्तात गेला, तिथं वस्तादला सांगितले व जेवायला दे रे. मग त्यानं म्हणलं मला होत नाही सर, आता सगळं बंद केलेलं आहे, किचन बंद केलेलं आहे. लगेच म्हणले नाही नाही, आम्हाला जेवायला पाहिजे, माहिती ठेवाय देतोस का नाही तू जेवायला? ते चांबारड्या जेवायला देऊच लागतो तू, तुझी का अवकात आहे काही धंदा करायची? चांबारानं, मांगानं, मारानं, मुसलमानानं असे धंदे करू नये, हे सूरज पटणेचं बोलणं आलं. आणि तुमच्यासारख्या जातीनं आमच्या हाताखाली कामं करावं, हे सूरज पटणे बोलला. साहेब बाजूलाच होते, शिवाजी गुंडे पोलीस साहेब बाजूलाच होते, त्यांनी सगळं ऐकले. मी सरांना म्हणलो की सर हे असं अर्वाच्चे बोलणं बरोबर नाही, जातीवाचक बोललेले, त्याला समजावून सांगा, पिलेला आहे, जाऊ द्या त्याला समजावून सांगा. तरी शांतच बसले साहेब. साहेबाला म्हणलं त्यानं की आणि मी आता ह्याला मारणार आहे, मी ह्यानं जेवायला कसं देत नाही, ह्यानं जेवायला देऊच लागेल. अरेकडे ह्यांचा काहीतरी वेगळा विचार आहे म्हणून मी काय करू, चाकूर पोलीस स्टेशनला फोन केलो की सर असं असं आपल्या डिपार्टमेंटचे शिवाजी गुंडे पोलीस आहेत, सूरज पटणे आहे, धोनीराम नावाचा एक त्यांचा एक नौकर आहे, आणखीन एक माणूस आहे, आणि हे सगळे मला मारण्याच्या विचारामध्ये, तुम्ही जरा मला कोऑपरेट करा. त्याने म्हणजे थोड्या वेळामध्ये गाडी पाठवून देतो. त्यांनी गाडी पाठवून देईपर्यंत मी इथं बसलोच होतो, त्यांची वाट बघत गाडी आता येईल, चला यांना आता उचलू, म्हणजे बाहेर काढावं.
तेवढ्यामध्ये एच आंबर्डे इकडे हे सूरजपटणे म्हणलं आम्हाला इकडे म्हणलं की मग गेलो मी काय भाऊ बोला की जेवायला देणारच का नाही तू आता कुठलं होतंय भाऊ आसका करला होतं मी जेवायला द्यायचं माझं काम आहे मी काही दारू बिरू तसलं काही करत नाही पण आता होत नाही माणसं झोपलेत की मला म्हणला की नाही ना तू देवच लागते म्हणलं नसतं तू तुझी बघतोस म्हणला तू माजलास म्हणला आणि माजलास म्हणलो मी असलं बोललो का तेवढ्यात मला न कळत मी असं असावतच होतो मी काही सगळ्याला बोलत होतो इकडं गुंडे साहेबाला बोलत होतो इकडं सूरज पटणेला बोलत होतो दुसरे मला आगाओगा बोलू लागते तेवढ्यामध्ये सूरज पटणे उठला की माझ्या डोक्यामध्ये बॉटल आणलं काचेची बॉटल होती त्यानं प्यायला आणलेली पिला आणि माझ्या डोक्यामध्ये हा आणल्याबरोबर रक्त निघालं डोकं फुटलं माझं मला चक्र आली मी तिथं खाली बसलो त्या रूम मध्ये कोपऱ्यामध्ये मी बसलो ते आता हे प्रकार घडला तुम्हाला त्यांनी दारूच्या बाटलीनं मारहाण केली डोक्यात बाटल फोडली हा सगळा म्हणजे दारूच्या बाटल्या वगैरे ज्या होत्या तुमच्याकडे मिळतात का त्यांनी बाहेरून आणलेले त्यांनी स्वतः येताना इंडिका पांढऱ्या इंडिका कार मधून बाहेरून आणलेले त्यांनी कॅरी बॅग पण तिथं टाकलेले आहेत आणलेल्या सगळ्या सगळं आणि बॅच नंबर असतो तुम्ही वाटलं तर सीसीटीव्ही बघा त्या ज्या वाईन शॉप मधून आणले त्यांनी कुठून आणले काय नाही तिथं पण सीसीटीव्ही असते मी दारू ठेवत नाही दारूचे विक्री करत नाही आणि पिणाऱ्याला पण मी बसू देत नाही फक्त झालं काय की साहेब आहेत बाजूला चला पोलीस कर्मचारी सोबत असल्यामुळे मी दारू पिण्यासाठी बसू दिलो मी नाही असं नाही नंतर मग त्यांनी तुम्हाला सांगतो मला बॉटल मारली डोकं फुटलं मी तिथं बसलो खाली बसलो की लगेच उठला सूरज पटणे माझ्या गळ्याला धरला गळा दाबला माझा गळा दाबला की म्हणला तुला खलासच करतो तुला मारतो मी मारूनच टाकतो म्हणला मी म्हणलो एवढं तुम्ही टोकाला कशाला चाललो काय माझी चूक काय आहे चूक सांगा तुम्ही माझी मग गळा दाबण्यावरच होतं माझा मग मी म्हणलं की आता ह्यानं एक तर डोक्यामध्ये बॉटल फोडलाय आणि गळा पण दाबलेला आहे म्हणजे ह्याचा काहीतरी वेगळा विचार आहे सगळ्याने संगनमत करून येऊन काहीतरी विचार करून आलेत ह्याने साहेब पण इथं शांत बसलेत म्हणजे काहीतरी त्यांनी विचार केलेत काहीतरी त्यांचा अगोदर ठरलेला आहे की बाबा अमूलला संपवायचंय किंवा मारायचंय काहीतरी करायचं त्यांचं ठरलं असेल त्याने मग सहमती म्हणजे त्याने आडवाआडवी करणार गेली काय नाही त्याने उभं बघायची भूमिका घेऊन आले नंतर मी झटका दिलो त्या सूरज पटणेला माझ्या गळ्यामध्ये लॉकेट होती ती थोड्याची त्याच्या हातात गेली आता मी म्हणलो जीवाची पर्वा करावं का त्याच्या हातातली ती साखळी ओढून घेऊ माझी पडली काढून घेतली म्हणून मी बाहेर पळत आलो बाहेर या ठिकाणी पळत आलो ती माणसं माझे कामावर दोनच होते इथं पळत आलो की मी मला मधून अजून सगळे पळत आले आणि मला कुणी हाताला धर कुणी पायाला धर कुणी लाता बुक्या कर खिशामध्ये माझ्या 22,000 रुपये होते एकानं खिशात हात घातला ते पण पैसे घेऊन गेला त्या तिघाला मुद्देमाल सापडला म्हणजे मुद्देमाल म्हणजे माझी लॉकेट खिशातल्या 22,000 सापडली की हे निघून गेले निघून जाताना लगेच गुंडे पोलीस आले की तुला मी सांगलो होतो की जेवायला दे माधुरचं तुला कळालं नाही का तुला अक्कल नव्हती का मी म्हणलो साहेब म्हणलो गुन्हा करणारा करून गेला आणि तुम्ही मला दमदाटी करलो मग आम्ही उद्या न्याय मागायचं कुणाकडे आमच्या या माणसाने देखील म्हणलं साहेब तुम्हीच असं म्हणलं आम्ही मागायचं कुणाला तुम्ही अंगावर येऊ लागला आमच्या तुम्ही शिवगाळ करलो तुम्हीच मारण करलो साहेब आमच्या माणसाने म्हणलं मी बी त्यांना म्हणलो तेवढ्यामध्ये गाडी आली आपली पोलीसची गाडी आली की साहेबांनी तिथूनच व्हिडिओ शूटिंग चालू केले मोबाईलमध्ये शूटिंग चालू केले शूटिंगमध्ये गुंडे साहेब आहेत सगळं आले मध्ये बैठले रूममध्ये रक्त त्यांनी सांडलेलं सगळं बैठले शूटिंग करून घेतले आणि मला चाकूर पोलीस स्टेशनला येण्याला सांगितले मी माझ्या गाडीवर माझ्या माणसांना घेऊन चाकूर पोलीस स्टेशनला गाठलो तिथून मला नंतर ग्रामीण रुग्णालय चाकूरमध्ये पाठवण्यात आलं ग्रामीण रुग्णालय चाकूरमध्ये माझ्यावर प्रथम उपचार झाला टाके झाले तुम्हाला मी टाके पण दाखवतोय बघा माझ्या डोक्याला मार लागलाय तर टाके पण पडलेले धोका नंतर मग ग्रामीण रुग्णालय चाकूर मधून मला सांगितले की तुम्ही लातूरला जावा तुमचं थोडं सिरियस आहे तुम्हाला थांबता येणार गेले तुम्हाला चक्कर उरलेले आहे तुम्हाला जास्त होऊ शकते त्यांनी लातूरला धाडले ॲम्ब्युलन्स बोलून नंतर मग लातूरला गेलो लातूरला काय उपचार घेतलं नंतर स्कॅनवर केलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस स्टेशनला येऊन मी फिरायचे तर एकंदरीत यांच्याकडनं ही सविस्तर घटनाक्रम त्यांनी जो सांगितलाय हा घटनाक्रम ऐकला असता पोलिसांच्या पाठबळामुळं गावगुंडांचं फावतंय हा प्रकार सुरू आहे आणि पोलीस कर्मचारी सोबत असताना सुद्धा एखाद्या व्यावसायिकाला मारहाण होते हा खरं तर निंदनीय प्रकार आहे आणि हा सगळा प्रकार घडत असताना किंवा हे तुमच्या हॉटेलमध्ये येऊन बसले असताना बाकीची गिराईक नव्हती का बाकीचे गिराईक नव्हते कारण मी बंद करत होतो आणि माझ्या बाजूला इथं कलरचं काम चालू आहे तिथले दोन माणसं होते त्यांनी पण स्वतः इथे येऊन बघितले शिवगाळ चालू होती इथं त्यांनी बघितले मारहाण चालू होती त्यांनी जरा थोडी बाजूला सरकले त्यांना पण भीती आहे अशा गुंड लोकांची त्यांना पण भीती वाटली बाबा ह्याने आम्हाला पण मारले त्यांनी बघितले त्यांनी ऐकले त्यांच्यासमोर घडलेला प्रकार आहे आमचे दोन माणसं होती इथं कामावर त्यांना पण मारहाण झाली त्यांना पण धक्काबुक्की झाली तर या ठिकाणी आता यांच्या सोबत असलेले या ठिकाणी
त्या घटनेच्या वेळी उपस्थित असलेले जे यांचे कर्मचारी आहेत, नोकर वर्ग आहे यांचा, त्यांच्याही आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. ज्या दिवशी तुमच्या हॉटेल मालकाला, चालकाला मारहाण झाली किंवा हा जो प्रकार घडला, तर नेमकं तुम्ही उपस्थित होते या ठिकाणी? इथं आम्ही बाहेर होतो, त्याने अचानक त्यानं हमला केला. त्यानं आम्हाला कळालंच नाही. ज्यावेळेस त्यांचं डोसकं फुटलं आणि ती फुटलं माझं डोसकं बाहेर आले, त्यावेळेस आम्हाला कळालं. आणि आम्हाला कळाल्यानंतर आम्ही धावत गेलो तर आम्हाला ढकलून दिले, या माणसाला ढकलून दिले, तिथं तर दिलेच दिले, बाहेर बी सोडा गेल्या, इथं बी ढकलून दिले या माणसाला. म्हणजे सगळ्यांना जवळपास तुम्हाला सगळ्यांना ढकला ढकली मारहाण हा प्रकार झालेलाच आहे. त्याच्यात एक पोलीस आणि आता त्यांच्या डोक्यामध्ये बॉटल फोडली काचाची, जखमा झाल्यात त्यांना, टाके पडलेत, मग तशा पद्धतीची मारहाण तुम्हाला झाली का? नाही, आम्हाला तशी नाही, पहिल्यांदा ढकलून दिलं, ढकला ढकली दिली. डोक्याला मार लागलं, पाठ मुक्का मार लागला, मी सोडायला गेलो, मग तिथनं मला ढकलून दिलं खाली. त्यांनी ढकलून दिलं. एकंदरीत ह्या प्रकारामध्ये यांचे असलेले हे कर्मचारी, एक वस्ताद आहेत जे जेवण बनवतात, आणि हे दुसरे ते जेवण वाढायचं काम करतात, सगळ्या गोष्टी पुरवण्याचं काम हे करतात. तर या लोकांना फक्त ढकलून देण्याचा प्रकार झालाय, म्हणजे एकंदरीत त्यांचं टार्गेट हॉटेल चालक, हॉटेल मालक हेच होते असंच म्हणावं लागेल. कारण त्यांनी या सगळ्यांना बाजूला ढकलून देऊन फक्त मालकावर मारहाण केली, हल्ला केलाय. काय म्हणणं तुमचं? त्यांचा 3 दिवस झाला विचार चालत आहे. 3 दिवस झालं, 3-4 दिवस झालं चालू होता. याची तुम्हाला कुणकुण कशी लागली? म्हणजे कसं, आम्ही सर्व्हिस करतो ना, सर्व्हिस करतो. आता तुम्ही जेव्हा बसलो तर आमचं काम आहे तुम्हाला सर्व्हिस करायचं. काय म्हणायचं तुम्हाला? तुम्ही जेव्हा बसलो ते बोलायचं आमचं काम आहे ना, ते आम्ही ऐकत असतो. अगोदर 3 दिवसापासून येत हो, अचानक झालं ते एकदम फार. अगोदर हे घटना घडण्याच्या पूर्वी काही रेग्युलर येत होते? बरोबर, आले होते. आणि आल्यानंतर त्यांच्या चर्चेतून तुम्हाला तो सूर लागला होता, म्हणजे कळालं होतं. कळालं होतं, पण होईल किंवा नाही होईल हे आम्हाला माहिती नव्हतं.